याच सामन्यामध्ये कशा रीतीने मात्र आपल्या संघासाठी सुरुवात करायचं आहे. पंचांचा ठिकाणी मात्र सामना सुरू होण्याचा इशारा येतोय. गेम ऑन पहिल्या षटक आणि पहिल्या षटकासाठी भादाने एनकडे मात्र गोलंदाज सज्ज होतोय. प्रेम पाटील लॉंग रन अप राईट टर्म वर तो विकेट ने मात्र आपल्या षटकाला सुरुवात करेल. पहिला चेंडू प्लेट ऑन ट्रिपल आउट दोस्तों फलंदाज बाद मोठा धक्का अभितर म्हणेन एसके स्पोर्ट्स आपल्या संघासाठी कारण मोहनने निकित या स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग केली होती मागील दोन सामन्यामध्ये. परंतु या ठिकाणी आपण बघितले तर पहिल्या चेंडूवर मात्र प्ले डाऊन होतो. या पहिल्या चेंडूवर गडीबात केल्यानंतर नक्कीच गोलंदाजाचा मनोधैर्य नक्कीच उंचावेल आणि गावदेवी खानपे संघाचा सुद्धा या सत्राचा खेळ जर आपण बघितला तर नक्कीच त्या संघाने सुद्धा अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली आहे. निखिल तरे असतील, नितेश असेल, त्यानंतर रुपेश असेल, मोहन असेल, पंकज असेल, प्रेम असेल, या सर्वच खेळाडूंनी प्रभावित कामगिरी केली आहे आणि नक्कीच एक चांगली सुरुवात मित्र म्हणेन गोलंदाज प्रेम कडून आपल्याला पाहायला मिळते. या नेक्स्ट मॅच संघर्ष संतानगर विरुद्ध श्रावणपूर भोकरी या दोन्ही संघांना एक विनंती असेल की आपण पुढील सामन्यासाठी सज्ज राहायचं आहे. एसके स्पोर्ट्स सापे विरुद्ध गावदेवी खानपे, त्यानंतर पुढील सामना असेल संघर्ष समतानगर विरुद्ध श्रावण स्पोर्ट पोखरी, त्यानंतर पुढील सामना असेल या सामन्यातील विजय संघ आणि आयोजक संघ आई एकविरा स्पोर्ट भादाणे या दोन संघामध्ये तिसरा सामना असेल. दरम्यान प्रेम ओरतो किडने आता मात्र पुन्हा एकदा मारा केला जातो. चेंडू हवेत आहे परंतु कुठल्या प्रकारचे झेल होण्याची संभावना नाही. शॉर्ट टर्मच्या क्षेत्रक्षण थोडीशी चूक आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर आपण पाहतोय आकाश मात्र आपलं वैयक्तिक दोन धावन खातं उघडतोय आणि संघाचा सुद्धा अकाउंट ओपन करतोय. त्यानंतर आपण तिसरा क्वार्टर फायनल सामना पाहणार आहोत. आदित्य स्पोर्ट पडगाव विरुद्ध चेरोबा स्पोर्ट वासेरे वॉर ऑफ टायटन्स बिग मॅच आणि त्यानंतर चौथा क्वार्टर फायनल सामना असेल व्ही आर स्पोर्ट देवरुंग विरुद्ध नक्षत्र स्पोर्ट चोदरपाडा. तर एक आजचा दिवसाचा खेळ जर आपण बघितला तर प्रत्येक सामना एक हाय व्होल्टेजचा सामना पाहायला मिळेल. प्रत्येक सामन्यामध्ये झुंज लढत संघर्ष नक्कीच पाहायला मिळेल. प्रेम पुन्हा एकदा शॉर्टपिच चेंडू हुक करण्याचा प्रयत्न केला जातो या परंतु चेंडू आणि बॅट मध्ये मात्र व्यवस्थित टायमिंग झालं नाही. डेपचा क्षेत्रक्षेत्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये जातो या चेंडू उचलतो या तोपर्यंत फक्त एक धाव या चेंडूवर पूर्ण केली. संत गतीने मात्र एका धावर समाधानी मानतो या फलंदाज आकाश. एसके स्पोर्ट्स आपले संघाचे सर्वेसर्वा मिस्टर ज्ञानेश्वर मागे नक्कीच या सामन्याचा आनंद लुटत आहेत. व्यासपीठावर सज्ज आहेत. आपलं नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत करतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू हुक करीता प्रयत्न झाला क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी धावची संधी होती. डायरेक्ट हिट जर झालं असतं तर कदाचित चित्र आपल्याला काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं परंतु तसं काही पाहायला मिळालं नाही. दत्ता सुतार यांचे पिताश्री सापेगावतील समाजसेवक सन्माननीय उत्तमजी सुतार यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. आपलं नक्कीच आयोगाच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. धावसंख्या संत गतीने षटक आता मात्र अतिशय वेगवान चेंडू परंतु दिशेनं चेंडू पाहायला मिळाला कारण डावेची ज्या खूपच बाहेर चेंडू जातोय आणि पण त्यानंतर आपल्याला व्हाईटचा इशारा नक्कीच पाहायला मिळतोय. पहिली अवंतर धाव आपण या ठिकाणी धाव फलकामध्ये जोडतोय. एसके स्पोर्ट्स आपल्या संघाला कुक्षेगावतील प्रसिद्ध उद्योजक
दिलीप धर्मा पाटील, कल्पेश पाटील, महेंद्र पाटील, अभय पाटील, पंकज पाटील यांच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. खलवाटामध्ये चेंडू एज लागते आणि एष्टाच्या पाठीमागे मात्र जबरदस्त झेल. आकाश बॅक टू द पवेलियन. जश्न. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. विडॉन्त क्षेत्रक्षक जवळपास वाईड अप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये येऊन चेंडूला उचलतोय. तोपर्यंत फक्त एक धाव कॅटेगरी पूर्ण करतोय. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एसके स्पर्ट सापे संघाने एकूण धावा जोडल्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दोन दो विकेट लिए और इस समय पूरी तरह से बैटिंग पर नजर आ रही है इसके सापे टीम. महत्वपूर्ण मुकाबला है, सुपर आठ में पहुंचने के लिए संघर्ष हो रहा है. आप देख रहे हैं इस समय आई एक वीरा चषक 2019 आई एक वीरा साधारण टीम ये दिन आज का अंतिम दिन है टूर्नामेंट का. सुपर संडे टॉस हवा में खेला है, फील्डर मौजूद, बॉल का इशारा. बहुत ही बढ़िया क्षेत्र देखने को मिला था. दो बॉल है, बीमर गेंद पूरा किया है और फिर का इशारा करते हुए अंपायर शकील कुट्टे दो रनों से स्कोर आगे जाता हुआ. सामना करेंगे ऋषिकेश पाटिल. छोटी गेंद पुल कर दिया है,
फील्डर काफी दूर और कोई मौका नहीं फील्डर के लिए, 6 रन।
स्क्वायर लेग पर भी खिलाड़ी सीधे बैट से लॉफ्ट कर दिया है लॉन्ग ऑन के ऊपर से बेहतरीन स्ट्रोक 6 रन। स्वागत केला जातो या षटकाराने मोहनचं। बिल्कुल सही कहा आपने, शक्तिशाली खिलाड़ी है ऋषिकेश पाटील। इस बार अपरकट करने का प्रयास लेकिन मिस टाइम कर बैठे हैं, विकेट कीपर गेंद के नीचे। ओहो, अच्छी कोशिश थी वहां पर रुपेश की लेकिन कैच नहीं कर पाए, थोड़ा सा दूर रह गए, शरीर से दूर कैच लेने का प्रयास, हालांकि हाथों में गिर गई थी गेंद लेकिन किस्मत अच्छी वहां पर ऋषिकेश की, कैच छोड़ा। समालोचक ज्याने निकित्या स्पर्धेमध्ये आपला रंग भरला आहे, आमचे सहकारी समालोचक विनोद पाटील सर यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं आहे। आपलं अंतिम दिवसामध्ये आयोजकाच्या वतीने आणि समालोचक कक्षाच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत आहे, वेलकम, सुस्वागतम, गुड मॉर्निंग। तिसरे विकेट का पतन हुआ है, स्कोर 30 रन, इस ओवर से अभी तक 9 रन आ चुके हैं। और देखिए पहली गेंद आगे रखी थी, अंपायर वन फॉर द ओवर का इशारा करते हुए, तो पहली गेंद आगे रखी थी, उसके बाद दो गेंदें शॉर्ट पिच रखी है उन्होंने, अपनी रणनीति में बदलाव किया है, अपने लेंथ में परिवर्तन लाए हैं अनुभवी गेंदबाज मोहन, नए बैट्समैन नंदकिशोर। आड़े बैट से खेलने की कोशिश, पैरों में कोई ज़्यादा हलचल नहीं थी, हालांकि इसी तरह से खेलते भी हैं नंदकिशोर, लेकिन इस बार बल्ले पर नहीं ले पाए थे। डॉट बॉल की समाप्ति, स्कोर रुका हुआ है 30 रन 3 विकेटों के नुकसान पर। नाही का त्या षटकामध्ये आपण बघितलं तर धावासुद्धा पाहायला मिळाल्या, चांगले चेंडूसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळाले, म्हणजे एक चांगला षटक आपण पाहू शकतो या ठिकाणी मोहनकडनं। परंतु नंदकिशोर पाहूया, किशोरतीने मात्र आपल्या संघाला सावरतो या नक्की त्या चेंडूवर लक्ष नाही अजय, आणि वारंवार ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय, बॉडी लँग्वेज देखील आपल्याला पाहायला मिळतोय या नंदकिशोरकडनं, कारण कुठेतरी स्ट्रगल करतोय, नक्कीच आपण रिप्लेमध्ये पाहू शकता। काफी अच्छी गेंदी, गुडलेन से हल्का सा आगे रखा था और पड्डी के बाद बाहर की तरफ निकली गेंद, एक नेचुरल एंगल भी बनता है बायात के गेंदबाज का, ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे इस समय दाहिने हाथ के बैट्समैन के लिए, बहुत ही बढ़िया वापसी की है पहली गेंद पर छक्का लगने के बाद मोहन ने। मोहन एक बार फिर से लेफ्ट आर्म ओवर द विकेट, इस बार खींच के मारा है बेहतरीन स्ट्रोक डीप स्क्वायर लेग के ऊपर से, दन दनाता हुआ सिक्सर। जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय, आणि नंदकिशोर सारख्या फलंदाजाला अजय आपण जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही, कारण एक आक्रमक फलंदाज आहे, आणि पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी बाहुबलीच्या बॅटमधून, बाहुबली षटकार। आपको याद होगा योगेश, नंदकिशोर पहले सीजन में यहाँ पर मैन ऑफ द टूर्नामेंट रहे थे, बहुत ही बढ़िया प्रदर्शन किया था उन्होंने, जबरदस्त ऑलराउंड प्रदर्शन रहा था नंदकिशोर का, दो डॉट बॉल खेल चुके थे लेकिन उसके बाद एक योजना बनाई उन्होंने, थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर निकल गए, फिर पुल किया गेंद को 6 रनों के लिए। ओवर की समाप्ति, 3 ओवर्स के बाद 36 रन 3 विकेटों के नुकसान पर एसके स्पोर्ट्स आपे। तर नाणेफेकीसाठी यायचं आहे, दोन्ही संघांना विनंती असेल, संतनगर संघाचा संघनायक आणि श्रावण स्पोर्ट भोकरी संघाचा संघनायक यापुढील होणारा पुढचा सामना, आणि या स्पर्धेतील पहिला क्वार्टर फायनल सामना असेल या दोन संघामध्ये, संघर्ष समतानगर विरुद्ध श्रावण स्पोर्ट भोकरी। चांगला धावा अजय आता मात्र आपण पाहतोय धावफलकावर, कारण पहिल्या षटकामध्ये महत्त्वाचे दोन गडी बाद झाले होते,
फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज प्रेमने, परंतु त्यानंतर पलटवार केला फलंदाजाने। पंकजच्या दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा जोडल्या, कुठल्याच गडी मात्र गमावला नव्हत नाही। आणि त्यानंतर मोहनच्या या षटकामध्ये मात्र 19 धावा नक्कीच फलंदाजाने जोडल्या। आता मात्र आपण स्लॉग षटक पाहणार आहोत। स्लॉग षटकामध्ये अजूनही जर 10 जास्त धावा जर सापे संघाने जोडल्या तर एक सकाळच्या सत्रामध्ये एक चांगली धावसंख्या नक्कीच आपण म्हणू शकू निश्चित रूप से। और सापे टीम के बल्लेबाज तो चाहेंगे कि 50 का आंकड़ा किसी तरह से छुआ जाए, वही कोशिश होगी उनकी इस ओवर में। अंतिम ओवर की पहली गेंद पटकी हुई गेंद थी, वो करने का प्रयास किया था लेकिन चूक गए बल्लेबाज ऋषिकेश। अच्छी शुरुआत वहाँ पर गेंदबाज मोहित द्वारा, डायरेक्शन काफ़ी अच्छा था। ये देखिए ऑफ स्टंप के बाहर गेंद को रखा था, वेल डायरेक्टेड शॉर्ट पिच गेंद, एक्स्ट्रा कवर सर्कल के अंदर है। एक शॉट फाइन थर्ड मैन है और एक शॉट फाइन ले गए। 6 खिलाड़ी बाउंड्री पर नजर आते हुए चिंबीपाड़ा एंड से मोहित इस बार घुमाया है टॉप एज, लेकिन शॉट फाइन लेके ऊपर से जाती हुई गेंद, दो खिलाड़ी पीछा करते हुए अब जाकर मोहन ने उठाया है। तब तक 2 रन लेने का मौका था वहां पर ऋषिकेश के पास। पूरी तरह से नियंत्रण में नहीं थे स्ट्रोक के, लेकिन इस समय तो रन आने जरूरी है। बल्लेबाज नियंत्रण में रहे या ना रहे, रन से यदि आते रहते हैं तो बल्लेबाज भी खुश रहेंगे। सिर्फ 4 गेंदें पारी में शेष, स्कोर 38 रन 3 विकेटों के नुकसान पर। नक्कीच फटक्यामागे आत्मविश्वास खूपच कमी होता, ताकतसुद्धा मात्र फटक्यामागे झोकली नाही। आणि त्याच कारणाने चेंडू बराच वेळा हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला, परंतु कुठल्या प्रकारची झेल होण्याची संभावना त्या ठिकाणी झाली नाही। 2 धावा नक्कीच त्या ठिकाणी मात्र दोन्ही फलंदाजाने जोडल्या। मोहित युवा गोलंदाज आहे, फोरतोकेटे मारा करेल, शॉर्ट पिच चेंडू हुक केला जातोय, परंतु या ठिकाणी चेंडू मात्र जमिनीच्या मार्गाने जातोय डीप मिडगेटच्या दिशेमध्ये। जोपर्यंत शत्रच्या चेंडूला उचलतोय तोपर्यंत मात्र फक्त 1 धाव खर्च करतोय। कुठेतरी अजय दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा वेगाने येत होत्या, आणि आता मात्र शेवटच्या षटकामध्ये त्या धावांवर पूर्णपणे गतिरोधक लावतोय गोलंदाज मोहित जी। ऐसा कह सकते आप, 3 गेंदों में सिर्फ 3 ही रन दिए है और पारी का आखिरी ओवर कर रहे हैं। थोड़ा सा बीच में रुक जाते हैं गेंदबाज, इस बार काफ़ी ज़्यादा शॉर्ट रखा था और दिशाहीन भी है। वाइट का इशारा, नंदू ने जाने दिया गेंद को। स्कोर में इजाफा होता हुआ 40 रन 3 विकेटों के नुकसान पर। विकेटकीपर रुपेश वहाँ पर गेंदबाज को कुछ समझाते हुए, काफ़ी युवा गेंदबाज है मोहित और अभी तक उन्होंने ज़्यादातर शॉर्ट पिच गेंदबाजी की है, हालाँकि ज़्यादा महंगे नहीं साबित हुए हैं। लेकिन अभी भी 3 गेंदें पारी में शेष है और 2 ऐसे बल्लेबाज है जो किसी भी गेंद पर बड़ा प्रहार कर सकते हैं। रुपेश अनुभवी खिलाड़ी है, उन्होंने कुछ जाकर समझाया है वहाँ पर गेंदबाज को। खुला हुआ क्षेत्र रक्षण, ऑन साइड में काफी प्रोटेक्शन है बाउंड्री पर। उठा दिया है खड़े खड़े, क्या बात है, डीप स्क्वायर लेग के ऊपर से लंबा ऊंचा स्ट्रोक 6 रन। आपण पाहू शकता जबरदस्त बाहुबली षटकार अजय, आपण जर बघितलं असतं तर स्वर्गीय हेमंत स्मृती चषकामध्ये सापे संघाला 60 धावांचा पाठलाग करायचा होता, आणि त्यामध्ये सुरुवात आपण बघितली तर सापे संघाची थोडीशी अतिशय संत सुरुवात झाली होती, परंतु एकट्या बाहुबलीने मात्र त्या ठिकाणी जबरदस्त फलंदाजी केली आणि त्या सामन्यावर मात्र विजयश्री प्राप्त केलं होतं बाहुबलीच्या जोरावर। आणि तोच बाहुबली आता मात्र सिक्सर हॅट्रिकवर आहे, पाहूया हॅट्रिक पूर्ण करतोय का। आता मात्र थोडंसं दडपण पाहायला मिळालं गोलंदाजावर, आणि हे नेहमीच अजय आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजाच्या पाठीमागे, ज्यावेळी फलंदाज एखादा मोठा फटका खेळतोय तर कुठेतरी दिशा मात्र चुकीची भडकतोय गोलंदाज, आणि तीच दिशा मात्र या ठिकाणी चुकीची निवडली आणि त्यानंतर अवांतर धाव या ठिकाणी मात्र खर्च करतोय। धावसंख्या 3 बाद 47 धावा। अभी भी मौका है वहां पर लगातार 3 गेंदों में 3 छक्के लगाने का नंद किशोर के पास, अपने चिर परिचित अंदाज में दोनों भी बल्लेबाज खेलते हुए। ऋषिकेश 18 पर, नंद किशोर 12 पर। मोहित की अगली गेंद, इस बार सामने खेल दिया है, ताकतवर शॉट, एक और झन्नाटेदार सिक्सर। 3 गेंदों में लगातार 3 छक्के लगा चुके हैं नंद किशोर, हैट्रिक पूरी कर चुके हैं छक्कों की और 50 रन भी पूरे होते हुए इसके स्कोर सापे।
विजय अजय असे प्रकारचे फटके आपल्याला बाहुबलीच्या बॅटमधूनच पाहायला मिळतील हे आपलं भाग्य आहे, कारण की सापे संघाला अशा प्रकारचा खेळाडू लागलेला लाभलेला आहे. दरम्यान ठिकाणी सन्माननीय सुभाजी कथोरे आणि सन्माननीय प्रसाद कथोरे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं आहे. आपलं एकविरा चषक 2019 आयोजकांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत करतो या, वेलकम सुस्वागतम. बहुत ही महंगा ओवर साबित होता हुआ देखिए योगेश, पहली तीन गेंदों पर तीन ही रन खर्च किए थे, लेकिन उसके बाद जो दो गेंदें की है उसमें 14 रन अभी तक खर्च किए हैं, तो कुल मिलाकर 17 रन ओवर से आ चुके हैं इस पारी का सबसे महंगा ओवर. इस बार जोरदार स्लैश करने की कोशिश, नो बॉल का इशारा, क्रीज के बाहर मेरे ख्याल से गेंद पिच हुई थी. जी हाँ, नो बॉल है तो फ्री हिट मिलेगा. बहुत ही लंबा ओवर साबित हो रहा है. स्कोर 54, 54 रन 3 विकेटों के नुकसान पर. नक्कीच एक अजून ही संधी असेल नंदकिशोरकडे, कारण फ्रीट चेंडूचा मात्र सामना करेल मोहित. ओवर द विकेटने जातोय आणि आता मात्र चेंडूवर लक्ष नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजय चेंडू पडले तर थोडासा खाली राहिला आणि त्याचमुळे मात्र चेंडूने बॅटमध्ये आपल्याला मात्र कुठल्याही प्रकारचा संपर्क होताना पाहायला मिळाला नाही. तर पहिल्या डावाचा खेळ समाप्त होतो या ठिकाणी. प्रथम फलंदाजी करत असताना एसके स्पोर्ट सापे संघाने एकूण धावा जोडल्या तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 54 धावा 55 धावांचं एक मोठं बलं लक्ष असेल आई गावदेवी खांडपे संघासमोर. तर त्या लक्षाला कशा रीतीने पाठलाग करतील आपण तत्पुरती नाणेफेकडे जाणार आहोत. संघर्ष समतानगर विरुद्ध श्रावण स्फोट बोकरी आणि त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक अजय गरत. धन्यवाद. थँक्यू सो मच योगेश. मित्रांनो, आपण पाहत आहात आई एकविरा स्पोर्ट्स भादाने आयोजित आई एकविरा चषक 2019 स्पर्धेचा हा पाचवा आणि शेवटचा दिवस आहे. सुपर संडे आणि सुपर संडे मधील हा दुसरा सामना, ज्या सामन्याची नाणेफेक या ठिकाणी केली जाईल, स्पर्धेचा पहिला उप उपांत्य फेरीचा सामना. सन्माननीय दिनेशजी मागे आणि सन्माननीय उत्तमजी सुतार यांना विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या उपस्थितीत या सामन्याची नाणेफेक केली जाईल. दोन जबरदस्त संघ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. आपण पाहू शकाल माझ्या उजव्या बाजूला भीमसेन संघर्ष समतानगर संघाचे संघनायक आणि मयूर माझ्या डाव्या बाजूला आहेत श्रावण स्पोर्ट्स भोकरी संघाचे संघनायक. तर श्रावण स्पोर्ट्स भोकरी विरुद्ध संघर्ष समतानगर अशी ही लढत क्वार्टर फायनल. पाहुण्यांचं हार्दिक स्वागत करतोय टॉस बॉक्समध्ये. वेलकम सर. दोन्ही संघांनी भरपूर क्रिकेट खेळलेला आहे, कॉईन निश्चितच त्यांना माहिती आहे. तरी एकदा दाखवतोय, एका बाजूला एकविरा चषक 2019 आणि एका बाजूला आम्ही भादांकर असं हे कॉईन आहे. मयूर कॉल देत आहेत भोकरी संघाच्या माध्यमातून. आई एकविरा चषक असा कॉल आणि तेच येतंय. तर टॉस या ठिकाणी भोकरी संघाच्या बाजूने लागतोय. टॉस विनिंग कॅप्टनला आपण सन्माननीय दिनेश मांजरे यांच्या सौजन्याने लाभलेली हे कोल्ड ड्रिंक्स देतोय. तसेच नाणेफेक गमावणाऱ्या संघनायकाला मात्र अथर्व एंटरप्राइजेस निलेश पाटील आणि मंगेश पाटोळे यांच्या माध्यमातून गिफ्ट हॅम्पर. दोन्ही पाहुण्यांचे आभार. पाहुण्यांना विनंती करतो व्यासपीठाची शोभा वाढवावी. मयूर, अगदी राईट कॉल आपण दिला होता, परंतु संघाने एकूणच ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या बरोबर आतापर्यंत केलेल्या आहेत की काही गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे? फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये थोडी सुधारणा करायला पाहिजे, बाकी सर्व व्यवस्थित चालू आहे. सकाळचं सत्र नाणेफेक जिंकलेले, आपण काय करणार, प्रथम फलंदाजी की गोलंदाजी? गोलंदाजी करणार. अगोदरच आपण ठरवलं होतं या ठिकाणी येण्या अगोदर आजच्या दिवसामध्ये की येथे आल्यानंतर पहिला सामना पाहिलाय, तेव्हा कुठेतरी हा निर्णय घेतलाय. चेसिंगला जास्त कम्फर्टेबल वाटेल म्हणून आम्ही क्षेत्ररक्षण करतो. कुठल्या गोलंदाजांकडून जास्तीत जास्त अपेक्षा असतील आपल्याला? निलेश, शिओक, धनंजय. आणि एकूणच या स्पर्धेबद्दल काय बोलाल, कशाप्रकारे एन्जॉय केली स्पर्धा? एन्जॉय तर भरपूर केले आणि चांगलं आयोजन केलं, आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही आभारी आहेत त्यांचे. थँक्यू सो मच, आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो. भीमसेन, टॉस आपल्यासाठी महत्त्वाचा होता. हो, मी पण टॉस जिंकल्यावर फिल्डिंगच घेणार होतो, पण ठीक आहे आम्ही बॅटिंग करू. तर गेम प्लॅन बी कशाप्रकारे यूज करणार, किती धावांपर्यंत जाण्याचा आपला प्रयत्न असेल? मॅक्झिमम आम्ही 50 पर्यंत जायचा प्रयत्न करू. फलंदाजी आपल्या संघाने निश्चितच भरपूर चांगली केलेली आहे या स्पर्धेमध्ये, तरी एखादा असं क्षेत्र आहे का त्यामध्ये आपल्याला सुधारणा करण्याची आवश्यकता आहे?
आमची थोडी फिल्डिंगमध्ये मशागत होती, ती पण सुधारण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि बॅटिंग ऑर्डरमध्ये काही चेंजेस पाहायला मिळतील? नाही, चेंजेस तर काय ना, जे आहे टीम आहे तीच. थँक्यू सो मच. आपल्याला देखील हार्दिक शुभेच्छा देतो या मॅचसाठी. तर पहिला क्वार्टर फायनल सामना आणि या सामन्याची नाणेफेक या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये संपन्न झाली आहे. टॉस जिंकला श्रावण स्पोर्ट्स भोकरी संघानं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद अजय. सलामीची जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवर, रुपेश आणि नितेश. म्हणजे मात्र फुलटॉस बनवला, ऑनसाईटला खेळण्याचा प्रयत्न, डीप मिडविकेटला चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगली फेकी, जोपर्यंत चेंडूला उचलतोय तोपर्यंत फक्त एक धाव घेण्याची मात्र संधी प्राप्त होती. तर दोन्ही फलंदाजाने मात्र एकरी धावने आपलं खातं उघडलं. संघटित संख्या मात्र संत गतीने पुढे जाते, बिनबाद दोन. कपिल हृदय विकेटने पुन्हा एकदा हरव्या बॅटने लॉफ केला जातोय. अतिशय वेगाने चेंडू जातो या सीमेरेषेकडे. पाहूया जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतोय तोपर्यंत नक्कीच दोन धाव पूर्ण केल्या. चांगलं क्षेत्ररक्षण मी तर म्हणेन, कारण डीप वरनं जाऊन बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र चेंडूला उचलतोय. चांगली व्यूहरचना पाहतोय अजय आपण या ठिकाणी. लॉंग ऑन सीमेरेषेवर आहे, त्यानंतर डीप मिडविकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये एक खेळाडू आपण पाहतोय तैनात आहे आणि त्याचनुसार या ठिकाणी मात्र गोलंदाजी साकारतोय. चांगला गेम प्लॅन या ठिकाणी पाहायला मिळतोय कर्णधार दीपेशकडनं आणि त्यांचं कोच नेहमीच त्यांच्या पाठीशी असतात संतोष शास्त्री. त्यांचं सुद्धा खूप योगदान असतो सापे संघाला. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग बरोबर झाली नाही, परंतु त्या ठिकाणी मात्र क्षेत्रक्षकाने मात्र कुठल्या प्रकारचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला नाही, फक्त एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण करतोय. त्या धावांचा जे पाठलाग करत असेल तर या ठिकाणी मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. या ठिकाणी एकेरी दुहेरी धावीने मात्र काही सिद्ध होणार नाही. बिल्कुल योगेश, और पावर प्ले का ओवर बहुत ही महत्वपूर्ण है. पावर प्ले में मौका भी होता है बल्लेबाजों के पास. इनफील्ड को क्लियर करेंगे तो यहाँ पर तो चौका जरूर मिलेगा. आउटफील्ड बहुत ही अच्छी है लेकिन बॉलिंग बहुत उम्दा हो रही है. इस बार लॉफ्ट करने का प्रयास, जोरदार अपील हो रही है कॉट बिहाइंड के लिए, विश्वसनीय अपील लेकिन अंपायर की सहमति नहीं, नॉट आउट. और इसके साथ ही पहले ओवर की समाप्ति, किफायती ओवर समाप्त हुआ कपिल का. स्कोर केवल 5 रन बिना किसी नुकसान के. जबरदस्त षटक मित्र म्हणेन, अशाच प्रकारचा षटक अजय खांडपे संघाने सुद्धा प्रथम षटक आपल्याला जर पाहिलं तर हातालं होतं. दोनों टीमों की शुरुआत हम देखें तो कुछ ज्यादा फर्क नहीं है रनों में. सापे टीम ने 6 रन बनाए थे और उनके तो 2 विकेट गिरे थे. खांडपे टीम ने 5 रन बनाए हैं और कोई भी विकेट नहीं गवाया है. लेकिन खांडपे टीम रनों का पीछा कर रही है तो एक अलग प्रेशर रहता है बल्लेबाजों पर और बड़ा टारगेट है. अभी भी यहाँ से जीतने के लिए हम देखें तो 3 ओवर्स में 50 रनों की आवश्यकता है. आवश्यक रन रेट 17 के नज़दीक पहुँच गया है. दूसरा ओवर लेकर दत्ता सुतार तैयार होते हुए चिम्बीपाड़ा एंड से. सापे टीम की जो बॉलिंग है उसमें भी काफ़ी धार नज़र आती है. कपिल ने हमेशा की तरह किफायती शुरुआत दी है. मिस्टर प्रवीण जाधव खूप मेहनत केली आहे स्पर्धा सक्सेसफुल करण्यासाठी आणि नक्कीच त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालं आहे. आपलं नक्कीच मी सकाळच्या सत्रामध्ये आयोजकांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम. तो दत्ता सुतार अपना ओवर शुरू करते हुए, दोनों भी ओपनर्स हालांकि पलटवार करने की क्षमता जरूर रखते हैं. रुपेश और नितेश सलामी जोड़ी क्रीज पर है. इस बार उठा के खेल दिया है वाइड लॉन्ग ऑन के खिलाड़ी गेंद के नीचे और बढ़िया कैच. पहली सफलता मिलती हुई एसके स्पोर्ट्स सापे टीम को. एक वीरा चषक हा पाऊसला आई, एक वीरा नावाचा. रिप्ले मध्ये पाहू शकता एलिव्हेशन जे फटक्या मध्ये पाहायला मिळालं आहे. ताकत मात्र झोकली नाही आणि चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता आणि क्षेत्र संधी होती की नक्कीच त्या चेंडूपर्यंत पोहोचण्याची आणि सहजपणे मात्र या ठिकाणी झेल पकडतो. या पहिला धक्का गावदेव खांडपे संघाला. फलंदाज नित्यच्या रूपाने स्वतः संगणक होता, ज्या खूप मोठी जबाबदारी होती त्याच्या खांद्यावर, परंतु निराजनक कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली कारण बाद होण्यापूर्वी फक्त आपल्या संघाला 4 धावांचं योगदान दिलं.
देखिए बड़ा स्ट्रोक तो उनको खेलना ही था, लेकिन खेला उन्होंने ऑन द राइज। और जब आप ऑन द राइज स्ट्रोक खेलते हो तो गेंद ज़्यादा देर हवा में रहती है, जब बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश होती है वही हुआ। और जब ज़्यादा ऊपर जाती है तो फिर बाउंड्री को पार करना मुश्किल हो जाता है। अच्छा कैच डीप में, नए बैट्समैन प्रेम आए हैं, आक्रामक बैटिंग की आवश्यकता है, लगातार बड़े बड़े स्ट्रोक सब खेलने होंगे क्योंकि केवल 17 गेंदें बची हैं और जीतने के लिए अभी भी 50 रनों की आवश्यकता। रुपेश के पास स्ट्राइक, रुपेश निश्चित रूप से अच्छा प्रदर्शन इससे पहले कर चुके हैं इस टूर्नामेंट में, एक डीप पॉइंट है उनके लिए, एक वाइडिश लॉन्ग ऑफ है। धीमी गेंद, इंतजार करते हुए मोड़ दिया है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर, लेकिन खिलाड़ी वहां पर मौजूद है। सिर्फ एक रन, इक्का दुक्का रनों से लक्ष्य तक पहुंचना बेहद मुश्किल है, बाउंड्रीज ढूंढनी पड़ेगी, कैप्स में खेलना होगा, सीमा रेखा के बाहर गेंदों को ज्यादातर भेजने की आवश्यकता है। दत्ता सुतार राइट आर्म राउंड द विकेट, लोअर पुल टॉस इस बार हवा में खेला है सामने, वहां पर खिलाड़ी एक और अच्छा कैच, बहुत ही बढ़िया गेंदबाजी और बढ़िया कैचिंग। बहुत ही बेहतरीन गेंद थी, लोअर पुल टॉस, सामने खेलने पर मजबूर किया, वहां पर जीवन थे वाइडिश लॉन्ग ऑन की दिशा में, मिड विकेट और लॉन्ग ऑन के बीच में है और जीवन नाम है उनका, लेकिन जीवन दान नहीं दे रहे वो बल्लेबाजों को। आपल्या जीवनामध्ये अतिशय सुंदर झेल त्या ठिकाणी मात्र पकडतोय आपल्या संघासाठी, तिथे थोडंसं बॅकफुटवर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय आता मात्र खांडपे संघ, कारण लक्ष अजूनही त्यांच्यापासून खूप दूर आहे आणि त्या लक्ष्यापर्यंत नक्कीच जायचं असेल तर एक चांगले एखाद्या फलंदाजाला मात्र इनिंग मात्र खेळावी लागेल आणि रुपेशकडे मात्र ती क्षमता आहे, परंतु रुपेश पाहूया तशा प्रकारची इनिंग या ठिकाणी मात्र खेळतोय की आपल्या संघासाठी। एस के स्पोर्ट्स सापे टीम के लिए ऋषिकेश ने 18 रन बनाए और नंद किशोर ने भी 18 रनों का योगदान दिया, तीन गेंदों पर तीन लगातार छक्के भी जड़े थे नंद किशोर ने। धीमी गेंद, बहुत ही बढ़िया गेंदबाजी, चतुराई भरी गेंदबाजी हो रही है, एक तेज रख रहे हैं एक धीमा डाल रहे हैं, अच्छा मिश्रण कर रहे हैं और अभी तक काफी सफल ओवर साबित होता हुआ दत्ता का, दो विकेट्स झटक चुके हैं, सिर्फ एक रन खर्च किया है। अजय दत्ता मागील काही वर्षांपूर्वी खूप वेगाने चेंडू फेकायचा, परंतु या ठिकाणी आता मात्र कुठेतरी ॲक्शनमध्ये त्याच्या चेंजेस पाहायला मिळतो, या विविधता षटकामध्ये पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा पाहतोय आपण या ठिकाणी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडूने बॅटमध्ये मात्र व्यवस्थित संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाही। ज्याप्रमाणे अजय गोलंदाजी साकारली जाते त्याचप्रमाणे क्षेत्राची व्यूहरचना सुद्धा सजवली आहे, एक चांगली कर्णधार या ठिकाणी मात्र मित्र म्हणे दीपेश कर्ण, और एक अच्छा कप्तान वही होता है जो अपने बॉलर्स को समझे, कई बार कुछ गेंदबाजों को कुछ भी कहने की ज़रूरत नहीं पड़ती है, कप्तान अपने आप समझ जाते हैं, ऐसे भी कप्तान होते हैं। धीमी गेंद थी, थोड़ा सा इंतज़ार करते हुए पुल किया है, लेकिन फील्डर मौजूद है डीप में, ओ एक की जगह दो रन, थ्रो उतना सटीक नहीं था और कपिल भी उसको ठीक तरह से गैदर नहीं कर पाए थे। ओवर की समाप्ति, दो ओवर्स के बाद केवल 9 रन, दो विकेटों के नुकसान पर और ये समीकरण आपकी स्क्रीन पर, 12 गेंदे जीतने के लिए 46 रनों की आवश्यकता। तर या ठिकाणी दरम्यान आमचे मॅन ऑफ द मॅच स्पॉन्सर मिस्टर योगेश दोंदे यांचा या ठिकाणी शुभ आगमन झाला आहे, विनंती असेल आपल्याला की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे, खूप मोठी दानशूर व्यक्ती आहे, ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा असतात मित्रांनो त्या त्या ठिकाणी नक्कीच मोलाचं योगदान नक्कीच योगेश दोंदे यांच्याकडे नक्कीच लाभलं जातोय पडगा परिसरामध्ये, आणि एक उत्कृष्ट क्रिकेटपटू सुद्धा आहेत आणि मित्र म्हणेन शांत क्रिकेटर अजय, कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडनं असं चुकीचं कृत्य आपल्याला कधीच पाहायला मिळणार नाही, अतिशय शांत क्रिकेटर। बिलकुल सही कहा आपने, बहुत ही महान खिलाड़ी है योगेश दोंदे, कई सालों से खेल रहे है और बड़े ही शांत स्वभाव के खिलाड़ी है, एक बहुत ही अच्छे इंसान भी है, एक लेजेंडरी क्रिकेटर है वो। ड्रिंक्स ब्रेक समाप्त होता हुआ, 12 गेंदों में 46 रनों की आवश्यकता है, बड़ा ही कठिन समीकरण है, दोनों भी गेंदबाजों ने बढ़िया गेंदबाजी की, कपिल ने 5 रन खर्च किए, विकेट नहीं मिला लेकिन उन्होंने जो दबाव बनाया था उसका फायदा दत्ता ने उठाया और उन्होंने 2 विकेट्स प्राप्त किए। ये अभी तक की मैच समरी, मैच का सारांश, 54/3 एसके स्पोर्ट्स आप अपने 4 ओवर्स में 18 रनों का योगदान नंद किशोर और ऋषि पाटिल का,
और जवाब में देखिए स्थिति काफी नाजुक है गावदेवी खांडपे टीम की, 9-2 दो ओवर्स के बाद। बॉलिंग में पहला चेंज नंदकिशोर आक्रमण पर आते हुए, ऑलराउंडर्स की भरमार है जहां तक एसके स्पोर्ट्स आपे टीम का सवाल है। शॉर्ट गेंद काफी फाइन जा रही है, इनसाइड एज लेकर गेंद फाइन लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। निकिता जया बॅटची कडल्यानंतरा चेंडूला दोन्ही वेग मिळाला आणि त्या वेगाने मात्र जातो या आमचे माजी सरपंच सौभाग्यवती सुनीता मॅडम कतुरे आणि प्रसाद कतुरे यांच्या बॅनर्सला मात्र चेंडू हिट होतोय। हालांकि बल्लेबाज का कोई इरादा नहीं था इतना फाइन खेलने का, वो तो स्क्वेयर लेग या फिर थोड़ा सा बैकवर्ड स्क्वेयर लेग की तरफ खेलना चाह रहे थे, लेकिन गेंद काफी फाइन चली गई और किस्मत वाला चौका यहाँ पर मिलता हुआ। इस तरह के स्ट्रोक्स की भी आवश्यकता है, किस्मत का भी साथ मिलना जरूरी होता है। इस बार नीचे रहती हुई गेंद कट करना चाहते थे ऑफसाइड में, काफी नीचे रही, बल्लेबाज को यहाँ पर ज्यादा दोष नहीं दिया जा सकता है। विकेट का चरित्र थोड़ा सा विचित्र देखने को मिला। 10 गेंदें बची है और 42 रनों की आवश्यकता, चौकों छक्कों की मूसलाधार बारिश करनी पड़ेगी बल्लेबाजों को, तब जाकर मैच को जीता जा सकता है। नंदो एक बार फिर से, इस बार आड़े बैट से खेलने का प्रयास, ठीक तरह से पोजीशन में नहीं आ पाए। गेंद हालांकि थोड़ी सी शॉर्ट थी ये देखिए, और पहले ही शफल कर चुके थे, गेंद ने कोन बनाया था और फिर से ज्यादा उछाल नहीं था, जो अपेक्षा कर रहे थे बल्लेबाज उतना उछाल गेंद में नहीं था। आणि शेवटच्या मोमेंटला जो फलंदाजीचं लक्ष मात्र वेधून घेतलं गोलंदाजाने, पुन्हा एकदा लीड एज लागते आणि नक्कीच आता मात्र छत्रक्षक कुठेतरी त्या ठिकाणी स्ट्रगल करतो या, जोपर्यंत चेंडूला उचलतो या तोपर्यंत फक्त एक धाव पूर्ण करतो या, एका दुःखाने ते मात्र काही सिद्ध होणार नाही। प्रत्येक चेंडूला मात्र मोठा फटका या ठिकाणी खेळावा लागेल, 1-4 या ठिकाणी मात्र इशारा केला जातोय कारण बाउन्सर चेंडू होता आणि यानंतर मात्र गोलंदाज आता मात्र पुढील चेंडू मागे बाउन्सर चेंडू मात्र हाताळू शकत नाही। क्रिकेटचे खूपच नियम असतात अजय आणि त्या सर्व नियमांचं मात्र पालन करावा लागतो। बिलकुल सही, इस बार शॉर्ट पिच गेंद और अब नो बॉल का इशारा। देखिए आपने कहा भी कि इसके बाद आप बाउंसर नहीं कर सकते, लेकिन फिर भी बाउंसर किया वहां पर और अंपायर ने तुरंत नो घोषित कर दिया है। एक ओवर में एक बाउंसर जायज है, ये दूसरा बाउंसर किया नंद किशोर ने, फ्री हिट। मार्शल सामना करते हुए एच और बढ़िया कैच वहां पर विकेट कीपर द्वारा और तुरंत थ्रो किया है, रनआउट का भी अवसर उत्पन्न हो रहा था लेकिन नंद किशोर का ध्यान नहीं था, केवल औपचारिकता है शेष है। इस बार फील्डर काफी दूर है, हवा में गेंद जरूर लेकिन मोहन पहुंच नहीं पाए, बिल्कुल एक तरफा होता हुआ मैच, 2 रन इस गेंद पर और इसके साथ ही नंद किशोर का ओवर भी समाप्त होता हुआ। 3 ओवर्स के बाद स्कोर केवल 17 रन, 2 विकेटों के नुकसान पर गावदेवी स्पोर्ट्स खांड पे आखिरी ओवर में 38 रनों की जरूरत। निकिता एक तरफा मैच और एक तरफा प्यार अच्छा नहीं होता अजय सेहत के लिए। इतना ज्यादा अनुभव नहीं है योगेश मुझे, हाँ मैच के बारे में जरूर बोल सकता हूँ मैं। 6 गेंदे 38 रन, इसके बाद आज के दिन का दूसरा मुकाबला सुपर संडे का दूसरा मैच देखना मत भूलिएगा, क्वार्टर फाइनल मुकाबला श्रावण स्पोर्ट्स भोकरी बनाम संघर्ष समता नगर। टॉस हो चुका है, टॉस जीता है भोकरी टीम के कैप्टन ने और पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है। सेमीफाइनल में पहुंचने के लिए एक बहुत ही बड़ी जद्दोजहद देखने को मिल सकती है। निकिता 6 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता पाहतो या, म्हणजे प्रत्येक चेंडूवर जर षटकार सुद्धा या ठिकाणी मात्र फलंदाजाकडून पाहायला मिळाला तरी सुद्धा त्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकणार नाही, परंतु
प्रेक्षकांचं नक्कीच मनोरंजन या ठिकाणी मात्र केला जाईल मोठ्या फटक्याने. कलवरा टप्प्याचा चेंडू या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. चेंडू जातोय जमिनीच्या सायने लॉंग लेगच्या दिशेने. शतरक्षक जोपर्यंत चेंडूला उचलतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण करतोय. विजयाचा सुगंध जर आपण आता बघितलं तर आणखीच सापे संघाच्या खेळाडूंच्या नाकापर्यंत दरवलतोय. कारण की त्यांच्या तिन्ही बाजूने अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला. फलंदाजाने खूप मोठं लक्ष या ठिकाणी मात्र उभं केलं. त्यानंतर गोलंदाजाने जबरदस्त गोलंदाजी साकारली आणि त्यानंतर शतरंजी त्यांना मात्र साथ लाभली. आता मात्र जबरदस्त फाटका, चेंडू जातोय वाईड अप लॉंग ऑन सीमेरेसीच्या बाहेर, अफलातून शॉट, षटकार. अतिशय सौंदर्य वाढवणारा फटका पाहायला मिळाला. परंतु त्यानंतर परफेक्ट यॉर्कर आणि यानंतर त्रिपला उद्ध्वस्त करतो या फलंदाज बाद. जबरदस्त कमबॅक डिलिव्हरी पाहायला मिळाली गोलंदाज दीपेश कडून. कारण पहिल्याच चेंडूत आपण क्षेत्र एक धाव खर्च केली होती. त्यानंतर फलंदाजाने एक बिग हिट मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि त्यानंतर पुढील चेंडूवर मात्र इष्टा उद्ध्वस्त गेल्या. नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करतो एस के स्पर्ट सापेत संघ असं म्हटलं तर वागवत ठरणार नाही. असं वाटलं होतं की ज्यावेळी आपण नाणेपैकी दोन संघामध्ये नक्कीच या ठिकाणी केली नेट टू नेट फाईट या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. परंतु तसं काही घडू शकलं नाही. ओरपे चेंडू हवेत आहे, शतरक्षक पुन्हा एकदा जीवन या सामन्यामध्ये तिसरा झेल पकडतोय. जबरदस्त कॅचिंग. नक्कीच या ठिकाणी दरम्यान दीपेश पुन्हा एकदा हॅट्रिकवर असेल आणि नक्कीच हॅट्रिक चेंडू होता. त्यानंतर आपण पाहू शकता एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि नक्कीच पूर्ण होते. दरम्यान या ठिकाणी एस के स्पर्ट सापे संघाला आई एक्युरा चषक 2019 आणि कॉमेंट्री पॅनलसाठी मिस्टर संतोष सुतार सापे यांच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. दरम्यान या ठिकाणी आपण बघितलं तर नाशिकमध्ये ते आहेत आणि यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तर संतोषजी नक्कीच आपलं सुद्धा मी अधिक स्वागत करतोय. वैसे देखा जाए तो संतोष सुतार भी बहुत अच्छे फॉर्म में नजर आए इस सत्र में. अंतिम गेंद, मैच समाप्त होता हुआ, फील्डर है वह बाउंड्री पर. मैच को जीत लिया है बहुत आसानी के साथ एसके स्पोर्ट्स सापे टीम ने और क्वार्टर फाइनल में प्रवेश कर लिया है. हार्दिक हार्दिक अभिनंदन एसके स्पोर्ट्स सापे एंड हार्ड लक गावदेवी स्पोर्ट्स खांड पे. तो 28 रनों से एसके स्पोर्ट्स सापे टीम ने यह मुकाबला जीत लिया है. एक बड़ी जीत एसके स्पोर्ट्स के लिए. तर आणखीच आपण जाऊया सामनावीर पुरस्कारकडे. प्रथम नंदू आपण सुद्धा यायचं आहे कारण षटकरांची आपण हॅट्रिक पूर्ण केली. त्या षटकर हॅट्रिकसाठी मिस्टर जयेश भोईर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि मॅन ऑफ द मॅच ज्याने अतिशय जबरदस्त अष्टपैलू कामगिरी केली आणि त्या खेळाडूचं नाव आहे एक्सप्रेस दत्ता सुतार इज द मॅन ऑफ द मॅच. तर आपण या अगोदर 4 दिवसामध्ये प्रत्येक सामन्यावर पुरस्कारासाठी जरा बघितलं पारितोषिक